नमस्कार, मी अश्विनी। अस्मिता विजयांच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। राज्यातील इयत्ता 10वी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा 10वीचा निकाल राज्यात 77% इतका लागला आहे। 82% मुली तर 72% मुले उत्तीर्ण झाले आहेत। राज्यातील 20% विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत। यामध्ये लातूर विभागातील 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या संदर्भात बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल प्रक्षेपित करण्यात आला आहे। कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे। राज्यातील 1794 शाळांचा निकाल 100% इतका लागला आहे। यंदा विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 12.37% घटले आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यात निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली होती। यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांसमवेत आनंद व्यक्त करताना दिसून आले। 2019-20 का मार्च का 10वीं का रिजल्ट लगा है और हर साल की तरह इस साल भी हमारे यहाँ का बेगम कबरनिसा कारीगर गर्ल्स हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज का रिजल्ट बहुत अच्छा आया है। 94.69% रिजल्ट आया है। टोटल बच्चे हमारे यहाँ से अपीयर हुए थे 265, उनमें से 250 बच्चे पास हुए हैं और 170 बच्चे डिस्टिंक्शन में पास हुए हैं। ये खास बात है, विशेष प्रावीण्य सर जिसे बोलेंगे, ऐसा 170 बच्चे डिस्टिंक्शन में हैं और 70 बच्चे फर्स्ट क्लास में हैं और 10 बच्चे सेकंड में हैं। तो इस तरीके से हर साल की तरह बहुत अच्छे तरीके से रिजल्ट आया है। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने 2019 घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा 81.83% इतका निकाल लागला आहे। सोलापूर जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेत महुळ तालुक्याने अव्वल स्थान मिळवले असून यंदाही मुलापेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे। महुळ तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 86.45%, तर सर्वाधिक कमी निकाल अक्कलकोट तालुक्याचा 73.9% इतका लागला आहे। सोलापूर जिल्ह्यात सुमारे 63,716 विद्यार्थ्यांपैकी 52,144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत।